क्रमांक तीन आई भराडीन ओझरखोल ओझरखोल संगमेश्वर मधून आलेली ही जोडी आहे. बघूया जोडी येऊ द्या चला. या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी भायदेसाहेब इथं उपस्थित झालेले आहेत. मी सिद्धूदादांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. बहुजन विकास आघाडीचे सन्माननीय सुरेशजी भायदे यांचा यथोचित सन्मान करतील सिद्धूदादा ब्रीत. या ठिकाणी जोडी सुटते अप्रतिम जोडी आहे. पाहूया ही जोडी पळवण्यासाठी मला वाटतं आकाश बहुते जोडी पळवण्यासाठी सज्ज आहे. अतिशय हळूवारपणे जातीये जोडी. प्रेक्षकांची गर्दी मात्र वाढली जातीये. मोठ्या संख्येनं उपस्थित असणारा हा प्रेक्षकांचा लोंढा आणि या गर्दीमध्ये जोडी बाद असल्याची टीम आमची बाजून होती. सलग चौथी जोडी बाद होतीये. तीन जोडी म्हणजे तिसरी जोडी बाद होती आणि यानंतरची चौथ्या क्रमांकाची जोडी आहे पल्लवी प्रीती ओपटे. चिखलीवाल्यांची जोडी आहे पल्लवी आणि प्रीती. मला वाटतं स्वयंसेवक ठराविक अंतरावर ज्याप्रमाणे पप्पू सेट आहे त्याप्रमाणे थांबावं लागणार आहे तुम्हाला. जोडी आलेली आहे. आत्ताची जी जोडी आहे पल्लवी प्रीती ओपटे चिखलीची जोडी आहे. चला चिखलीतल्या ओकट्यांची जोडी मैदानात आलेली आहे. जोडी नंबर चार बैल तयार नांगरी तयार सुट्टेवाले तयार पंच तयार. चिखलीतल्या ओकट्यांची जोडी आहे अतिशय सुंदर सुट्टी. अंकित ओकटे राय आणि मार्गाची जोडी असावी बहुते. जबाबदार जोडी पळते प्रत्येक स्पर्धेमध्ये. आपण पाहतो अंकित तुझं कौशल्य पाहायचं पण काल मारताना बैल उशीर मारतोय. आता मात्र जोरात यायला पाहिजे. चाल हे बाबा स्पीड वाढायला पाहिजे. एवढ्या धीम्या गतीने येऊन चालणार नाही. अंकित तुझ्यावर सर्वांचं लक्ष आहे. जोरदार यायला पाहिजे जोडी. वा 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 जबरदस्त जोडी आखतोय तो अंकित ओपटे. बघूया वेळ. या ठिकाणी कळमुशी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सचिन चव्हाण उपस्थित आहेत. त्यांचा देखील सिद्धूदादांच्या हस्ते सन्मान केला जातो आहे. आता आत्ताच्या जोडीचं टायमिंग सांगा तुम्ही. 30.75 जोडी क्रमांक पाच संतोष आलिम शिंदे आंबेल. या ठिकाणी सिद्धूदादाचं थोड्याच वेळानंतर लाईव्ह या ठिकाणी एक बाईट घेतला जाणार आहे. स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश विचारला जाणार आहे. तोपर्यंत पाच नंबरची जोडी मैदानावर आली. बघा शिंदे आंबेल इथली. या ठिकाणी शिंदे आंबेल इथली जोडी आहे. जबरदस्त धावणारी जोडी. आपण पाहतो या जोडीचं कसं बे भावा बैलाच्या पुढे पावलं टाकतोय आणि गर्दी व्हायचं ते झालं. हो याला मात्र जबरदस्त पळवताना जमिनीवर येऊन घेतो. पण बैल मात्र जबरदस्त आहे. या ठिकाणी आपण आली मागाचे बैल पाहिले. हे मागल्याला बघा मागल्याला बघा बैल जबरदस्त आहे. वा या बैलांचं कौतुक आहे. नांगरी नसताना सुद्धा पल्ला पार केला. त्यांना आम्ही जोडी आहे. पालूगावचे उपसरपंच सागर घाडे यांची जोडी आहे. ही जोडी पळवणार आहे उत्तम भाऊ स्वतः पाखरे आणि नखऱ्या. जबरदस्त वेगाची जोडी आहे. ज्या जोडीनं तुरळच्या मैदानावर पहिला नंबर केला होता बघा तीच ही जोडी आहे. लांजा तालुक्याची आणबाण शान असलेली जोडी पाखरे आणि नखऱ्या. ड्रायव्हर आहे तो उत्तम भाऊ चव्हाण. या ठिकाणी मलकापूरवाले जोडी पळवताय. लांजातनं आलेली जोडी आहे. चौदा जोरात अतिशय सुंदर. आतला बैल का कमी लागतोय आज काही कळत नाही. पहिलं जोरात जायला पाहिजे. उत्तम भाऊ एक नामांकित ड्रायव्हर आहे. अतिशय सुंदर पहिला टप्पा पार होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये जोडी जाते. दुसरा टप्पा पार होतोय. आता अंतिम टप्प्यामध्ये कौशल्य दाखवायला पाहिजे. आता मात्र या जागीचं खरं कौतुक होत आहे कारण अप्रतिम धावणारी जोडी अंतिम टप्प्याच्या क्षणाला जबरदस्त पळतीये. बघूया.
28 सेकंद 25 बऱ्याच मैदान गाजवलेली जोडी आहे. या जोडीने जर पहिला नंबर काढला तर 5 लाख रुपयाचं बक्षीस आहे. जाधव जोडी बोलवतोय जबरदस्त वेगात माऊली येणार अतिशय जबरदस्त. निहान जाधव नंबर किती आहे येईल बघूया किती वेळ घेते बघूया. वेळ सांगा 24.09 जोडी सुटली बघा. ओणी मधून आलेली जोडी आहे शिवशंभ ग्रुप ओणी राजापूर ओणी मधून आलेली ही जोडी अतिशय जबरदस्त आहे. वेग बराच कमी आहे जोडीचा वेग वाढायला पाहिजे. वेग वाढणं गरजेचं आहे. या ठिकाणी बैल शांत पळतात नागरी पडताय प्रयत्न करतोय चल उडे 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 काय झालं बाहेरचा बैल कमी पडतोय एवढे जोरात अतिशय सुंदर. वेळ किती झालाय सांगा. 34.16 34 सेकंद 16 पॉय. राती गटामध्ये 101 जोड्या पळणार आहेत. चला बैल तयार पंच तयार सुट्टी मेकर तयार भारत रामजी कांबळे सुट्टी करायला स्वतः उत्तम भाऊ चव्हाण आणि त्या बाजूला संजयदादा गवळी जाऊ दे जोरात. अरे काय झालं बैलाची सुट्टीच का नाही होत. या ठिकाणी गावठी गटामध्ये अमोल किंजळकर गोडवलीवाले यांनी पहिला नंबर लावलेला आहे 23 सेकंद 63 पॉईंटनी. त्याचबरोबर वाघदेवी प्रसन्न पालवण यांनी 23.88 दुसरा नंबर लावलेला आहे. भारत रामजी कांबळे पालुकली जोडी आता मात्र सुटली बघा. या ठिकाणी लांजातनं आलेली जोडी आहे अतिशय जबरदस्त वेगानं सुटलेली जोडी जबरदस्त जोडी आहे. आता मात्र वेग वाढायला पाहिजे कारण परतान परतल्यानंतर जोरदार जाणं गरजेचं आहे. जर नंबर टिकून राहायचा असेल नंबरात यायचा असेल तर जोरदार पळवणं गरजेचं असतं. पण तसा प्रयत्नच होता जॅकीचा प्रतिम आहे. अंतिम टप्प्यामध्ये जॅकी पोहोचतोय बघूया वेळ. वेळ सांगा 28.7 खाली वा खाली हा घ्या त्यांना घरून बाहेर घ्या बाहेर घ्या. अजून बाद झालेले नाही आहे सुंदर जोडी जाणार आहे बैल सुंदर आहे. या ठिकाणी आपण पाहतोय या नांगऱ्याचं कौशल्य बाद होरात पळू दे. अरे बाबा एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आपण दाखवून द्यायला पाहिजे. आम्ही आणलेली जोडी नत्रात असणार आहे गुलालत असणार आहे आपल्याला सुंदर पळायला पाहिजे. पण पावलांची सुद्धा ताकद वाढवायला लागते. बैलांचा समन्वय सुद्धा चांगला लागतो. पावलं सुद्धा तेवढ्या साथीनं उचलावी लागतात. सुरुवात होतीये शेवट धीम्या गतीनं संत गतीनं चालू आहे. या ठिकाणी पाहूया या नांगऱ्याचं कसं थोड्या वेळासाठी स्पर्धा जरा थांबवा. पंच सिद्धू दादा सांगतायत स्टेजच्या डाव्या बाजूला राहायचं. या ठिकाणी जोडी पळवतोय तो काज्या जबरदस्त वेगाची जोडी आहे. पंचाने या ठिकाणी जोडी सोडलेली आहे. राय पाटणवरून आलेली जोडी आहे केतन रोडे या नावानं. बैलांचा वेग खूप कमी झालाय. खूप कमी होते बैलांचा वेग पंच पुढच्या जोड्या सोडू नका. जोड्या सोडू नका पंच सिद्धू दादा सांगते जोड्या थांबवा. हॅलो यानंतर एकही जोडी सोडू नका. अशी स्टेजच्या समोर बाउन्सर आमची जे आहे बाउन्सर दादा प्लीज गाड्या सोडू नका. जोपर्यंत बॉक्सच्या समोरचे जे मंडळ आहेत दादा प्लीज जरा माझं जोपर्यंत पालक मंदिर साहेब इथं पोहोचत नाही तोपर्यंत गाड्या सोडायच्या नाहीत. आणि कृपया स्वयंसेवकांनी रस्त्यातल्या गाड्या बाजूला करायच्या आहेत. चला जरा सगळे स्वयंसेवक आपण गाड्या बाजूला करायला चला सगळे स्वयंसेवक. आणि त्या रेलिंग जबरदस्त वेगाची जोडी आहे रोशन ब्रीद तांबेडी. या ठिकाणी रोशन ब्रीद यांची जोडी तुफान धावते वाऱ्याच्या वेगानं पळत असते. पण आज या ठिकाणी वेग थोडस बंद असतोय. वेग वाढवण्याची गरज आहे. मैदानावर चांगल्या पद्धतीनं पळायला पाहिजे. काय होते पप्पू जैन ब्रीद या ठिकाणी इशारा करतायत मला की जोडी रॅलिंगला बहुतेक टच होते.
पहिला दिन जाऊन दोन पडत नाही जोडी बाद होते यानंतर जी येणारी जोडी आहे राम वरदायनी कळकवणे राम वरदायनी कळकवणे जोडी ताबडतोब ट्रॅक वर येऊ द्या एक अप्रतिम नियोजन हे भावानो रॅलिंगला टच झालेल्या सर्वांना विनंती आहे आपापल्या जबाबदारीवर रॅलिंग सांभाळून ठेवा चला पुढची जोडी वेळ काढू नका चला चल छोडबाई हे सुंदर म्हणजे जोडी याच पॉवरनं जर हा मात्र जॅकेट टिकाव ठरला तर मात्र रेकॉर्ड मोडी काढू शकतो अप्रतिम पद्धतीनं पळवण्याची ही सवय लागलेली आहे बैल परतानाला मोडताना थोडासा कठीण जातोय पण आता मात्र पहिला पल्ला सहज पार करतोय जाऊन चालणार नाही जर नंबरात बसायचं असेल तर गती वाढवणं गरजेचं आहे जोरदार जाणं गरजेचं आहे बघूया या नागराचा कसं कारण पहिल्या मोड वरती थोडस वळायला उशीर झाला पण अप्रतिम पल्ला गाठतोय बघूया 35.93 जोडी सुटले बघा जबरदस्त वेगाने एवढ्या जबरदस्त वेगाने आहे या नागराची पावलं टिकणं म्हणजे यांची जोडी मैदानात दाखल होत्या जोडी सुटलेली आहे जबरदस्त वेगात जोडी सुटले बघा विठलाही प्रसन्न धामणावणे 23 नंबरची जोडी आहे यानंतर फक्त 25 नंबरची जोडी सोडूया आणि नंतर आपण थोडा वेळ थांबायचं आहे शिक्षू दादा सांगताय एकच 25 नंबरची जोडी पुढे द्या फक्त वा 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 या नागऱ्याचं कौतुक आहे आपलं कौशल्य पाण्याला लावतोय शेवटपर्यंत बघूया वेळ सांगा चला 25 नंबर तांबडे मलकापूरवाली जोडी आली बघा जाऊ दे जोरात मलकापूरातनं आलेली जोडी आहे कोल्हापूर तालुक्यातली जोडी आहे जाऊ दे जोरात मलकापूर अतिशय सुंदर बैल पडाली बघा अतिशय सुंदर मलकापुरातल्या तांबड्यांची बैल आहे खास घाटावर या मैदानात पळायला आलेली जोडी आहे वा वा बैल बघा काय तयारीचे तिसऱ्या अंतिम टप्प्यामध्ये जोडी आले येऊ दे अरे वा आला 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 आदरणीय महोदय माननीय आमदार उदयजी सावंत साहेबांचं आगमन इकडे होत आहे 26.72 या ठिकाणी कबाटा जोडी पाहिजे आपण पाहतोय सुरेश भुवन याचं कौशल्य अप्रतिम जोडी हाकण्याचं स्वप्न काय थोडी पूर्ण करणार सुरेश दादा उठ हे बाबा सुरेश दादा उठावं लागेल कबाटा जोडी नेहमी असतो गावठी गटातली जोडी 23-63 ला अव्वल आणणारा हा जॅकी आहे पण या ठिकाणी आपण पाहतोय काय होते बाद जोडी कैलास आला का पांढऱ्या दादा आला का पांढऱ्या दादा आलाय बघा या कोकणच्या तांबड्या मातीतला एक नामांकित असा शेतकरी आरवली गावचा सुपुत्र पांढऱ्या दादा गुरव त्याची जोडी पळताना बघण्यासाठी स्वतः साहेब पुढे आलेले आहेत शांताराम हरेकर आपली पण जोडी तयार ठेवा शांताराम हरेकर या ठिकाणी सुंदर आहे जबरदस्त वेगाची जोडी आहे आणि नामांकित ड्रायव्हर आहे तो पांढऱ्या गुरवचा मुलगा मुन्ना गुरव अतिशय सुसाट वेगाना साहेबांनी डाळी वाजवून याचं कौतुक केलेलं आहे खरंच या ठिकाणी आपल्या या लाल मातीच्या खेळाला सलाम केलाय वेळ सांगा 25.03 नंबर सांगा जोडीचा नंबर हे नंबर 32 नंबरची ओके घ्या
जगन्नाथ कदम हरपुडे हरपुडे की जोड़ी है जबरदस्त मैं धावताना पण पाहतो या नामऱ्याचं पण कौशल्य तेवढंच आहे अप्रतिम पहिला अडचणीचा टप्पा पार केला जातो आता मात्र बैल मोडायला विक्रू रुपयाच्या बॅटस चिकन मारता धन्यवाद आपल्या शब्दाचा आदर केला जाईल पूज्य पांडा सुद्धा आपला शब्द पाळ केला जाईल शेवटी वरतो छत्री लिखित आहे किती सेकंद झाला तिकडन पाठचा
परत आला वाटतं मध्ये नाव कोरला ते स्वर्गीय अनंत जाधव रावळगावने यांची जोडी या ठिकाणी शौर्य मंगेश पाचत्तर तांबडीवाले यांच्या भालेकर यांच्या नावावर या ठिकाणी पळते बघा जोडी मैदानात तयार बैठक तयार ड्रायव्हर तयार पंच तयार हा इकडे तिकडे होती पाचत्तर दापोली तयार राहायचा आहे शेपटीला शेपटी लावून दिला चला थोडी सोडा थोडी सोडा काय झालं सत्तेचाळीस नंबरची दोरी मैदानात आहे शौर्य मंगेश भालेकर तांबेडी गावातून ज्या दोडीची नोंद झाली थोडी सुटते जबरदस्त होणारी दोडी या बैलांची क्षमता आहे ही बैल 20 सेकंदात सुद्धा मैदान पार करू शकली असती पण दुर्दैवाने सुरुवातीलाच नांगरी पडतोय मोर आणि परची भाषा येते नांगरी पडला जातोय नंबर हुकला जातोय आजच्या स्पर्धेमध्ये निश्चितच बराच वेळ घेतला जातोय बघूया वेळ सांगा 34.34 गेली दाखवली चांगली जोडी आहे पन्नास पन्नास तयार राहायचं लगे पंच वेळ सांगा 31 कौशल्य बघूया 29.41